नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, करिअर मेकिंग गायडन्स मध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक अभिनंदन, त्याचबरोबर स्वागत। आजचा जो विषय आहे तो म्हणजे MCC मेडिकल काउन्सिलिंग कमिटी किंवा AAACC आयुष ऍडमिशन सेंट्रल काउन्सिलिंग कमिटी, याच्यामध्ये सेंट्रल लेवलला किंवा ऑल इंडिया लेवलला MBBS BDS साठी जी ऍडमिशन प्रक्रिया होते, त्याचबरोबर AAACC माध्यमातून गव्हर्नमेंट आणि डीम्ड कॉलेजेसमधली BMS आणि BHMS प्रक्रिया होते, त्या सेंट्रल काउन्सिलिंगमधल्या किंवा ऑल इंडिया कोट्यामध्ये जे डिपॉझिट भरलेले आहे त्या डिपॉझिट कधी परत मिळणार या विषयावरती चर्चा करणार आहोत। पहिली गोष्ट, ज्यावेळेस CET सेल मार्फत दोन ग्रुपमध्ये ॲडमिशन प्रक्रिया होते, त्यामध्ये MBBS BDSचे 4 राऊंड होतात, त्याचबरोबर BMS पासून फिजिओथेरपीपर्यंतचे 4 राऊंड होतात। सर्व प्रकारच्या राऊंडसाठी 1000 रुपये फीज आहे, ती फीज म्हणून असते, त्यामुळे त्या ठिकाणी परत मिळण्याची काही शक्यता नसते, त्यामुळे CET सेलकडून तुम्हाला 1 रुपया परत मिळणार नाही, कारण फीज 1000 रुपयात तुम्हाला एवढा सगळा ॲक्सेस दिलेला असतो। दुसरी गोष्ट, MCCमध्ये म्हणजे मेडिकल काउन्सिलिंग कमिटीमध्ये किंवा ऑल इंडिया लेवलमध्ये MBBS BDSसाठी जे काही ॲडमिशन प्रक्रिया सेंट्रल लेवलला डीम्ड युनिव्हर्सिटी माध्यमातून, म्हणजे डीम्ड युनिव्हर्सिटी जी प्रक्रियासाठी जे MCCकडे आपण 2 लाख रुपयाचं डिपॉझिट भरतो, त्यातील 5000 रुपये फीज असते, त्यामुळे ते परत मिळणार नाही, परंतु रिफंडेबल 2 लाख रुपये जे डिपॉझिट असतं ते कधी परत मिळणार, त्या संदर्भात एक प्रश्न आहे। दुसरी गोष्ट, ऑल इंडिया कोट्यामधून MBBS आणि BDSसाठी MCCकडे आपण कॅटेगरीसाठी 5000 रुपये डिपॉझिट आणि 500 रुपये फीज, त्याचबरोबर ओपन कॅटेगरीसाठी 10000 रुपये डिपॉझिट आणि 1000 रुपये फीज, अशा प्रकारचं जे काही आपण डिपॉझिट भरलेलं होतं त्यामधील 10000 रुपये ओपन कॅन्डिडेटसाठी आणि 5000 रुपये जे काही गव्हर्नमेंट कॅन्डिडेट्स जे काही कॅटेगरीतले कॅन्डिडेटसाठी ते डिपॉझिट कधी मिळणार या संदर्भात पण प्रश्न आहे। त्याचबरोबर जे काही सुप्रीम कोर्टाच्या डिसिजननुसार 4 राऊंडमध्ये सगळी प्रक्रिया ऑल इंडियाची कम्प्लीट करावी अशा प्रकारचा ज्यावेळेस निर्णय झाला, त्यानंतर स्पेशल स्त्री वेकन्सी राऊंड 5वा राऊंड घेण्यात आला आणि त्यासाठी MCCकडे आपण सेपरेट 50000 रुपये डिपॉझिट गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजसाठी भरले होते, ते डिपॉझिटसुद्धा आपल्याला कधी मिळणार असा एक प्रश्न आहे। त्याचबरोबर AAACCसाठी डीम्ड युनिव्हर्सिटीजमध्ये 5000 रुपये फीज आणि 50000 रुपये डिपॉझिट जे काय भरत होतो ते फीज परत मिळणार नाही, पण 50000 रुपये BMS BHMSमध्ये असणाऱ्या सर्व प्रोसेसमध्ये लागणारी 100 डिपॉझिट रक्कम ही कधी मिळणार आणि AAACCमध्ये गव्हर्नमेंटमध्ये साठी भरलेल्या सगळ्यांची डिपॉझिटची रक्कम कधी मिळणार या संदर्भात आपण आज चर्चा करतोय। तर कसल्याही प्रकारची ये सर्व डिपॉझिट मिळण्यासाठी आपल्याला प्रक्रिया करण्याची आवश्यकता नाही, ज्या ज्या अकाउंटमधून जे पैसे डिपॉझिट म्हणून रक्कम वजा झालेले आहे त्या अकाउंटवरती तुम्हाला 100% मिळणार आहे, त्याच्यासाठी काहीही काळजी करण्याची काम नाही, त्याच्यासाठी कसल्याही प्रकारची प्रोसेस करण्याची आवश्यकता नाही। आणि दुसरी गोष्ट, हे सर्व पैसे दरम्यान एक दोन महिन्यापासून म्हणजे पूर्ण प्रक्रिया संपल्यापासून 2 महिन्यापासून 2.5 महिन्यापर्यंत आपल्या अकाउंटवरती प्रत्येकाच्या रिस्पेक्टिव्ह अकाउंटवरती येणार आहेत। ज्यांचे अमाऊंट येणार नाहीत अशा विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रियेदरम्यान चुका केलेल्या आहेत आणि या चुकाच्यामध्ये तुमचं डिपॉझिट जर समजा फोरफिट झालेलं असेल तर मात्र तुम्हाला तुमच्या अकाउंटवरती ते पैसे येणार नाहीत, ही मात्र तुम्ही लक्षात घ्यायचं आहे। एवढंच या निमित्तानं तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे, म्हणजे भरपूर सारे प्रश्न यायचे की ज्या विद्यार्थ्यांना डिपॉझिट भरले ते कधी येणार, त्याच्यासाठी काय प्रक्रिया करावी लागणार, तर ती प्रक्रिया काहीही करावी लागत नाही, आपोआप आपल्या ज्या अकाउंटवरून गेले त्या अकाउंटवरती तुमचे पैसे येणार आहेत आणि त्यासाठी कसल्याही प्रकारची प्रक्रिया करण्याची आवश्यकता नाही। एवढंच मी याच निमित्तानं सांगणार आहे, ज्यांचं डिपॉझिट फोरफिट झालेलं आहे त्यांचं डिपॉझिट तुमच्या अकाउंटवरती येणार नाही, त्यामध्ये जे AAACC असेल किंवा MCC असेल सर्व मधील दुसऱ्या राऊंडमध्ये ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉट झाले आणि परत त्यांनी समजा ते कॉलेज घेतलेलं नाही
तर तुमचे डिपॉझिट फोरफिट झालं आहे. मग ते 2 लाख असतील किंवा 50,000 असतील डीम्ड डबल ए ट्रिपल सीचे, किंवा डीम्डचे 2 लाख रुपये असतील, किंवा गव्हर्नमेंटचे 10,000 किंवा कॅटेगरीचे 5,000 असतील, हे फोरफिट झालं आहे आणि तुम्हाला मात्र ते परत मिळणार नाही. हाच एक महत्त्वाचा जो काही माहितीपट किंवा इन्फॉर्मेटिव्ह सेशन तुम्हाला सांगण्यासाठी मी आलो होतो. हा व्हिडिओ आमचा आवडला तर लाईक करा, त्याचबरोबर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. या निमित्तानं एवढंच. जय हिंद, जय महाराष्ट्र.